बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढलं आहे सध्या जगात शंभर कोटीपेक्षा जास्त लोकांमध्ये लठ्ठपणा दिसून येतोय तसंच दोन हजार तीस पर्यंत जगातील साठ टक्के लोक स्थूल बाधित होण्याची शक्यता आहे लठ्ठपणा कमी करण्यासाठी नियमित व्यायाम संतुलित आहार आणि वेळच्या वेळी आरोग्य तपासणी होणं गरजेचं आहे त्यासाठी कोल्हापुरातील अंतरंग हॉस्पिटलमध्ये बॅरीएट्रिक अँड मेटाबॉलिक सर्जरीची सुविधा उपलब्ध झाली आहे अशी माहिती डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी आणि डॉक्टर आदित्य कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली अंतरंगमध्ये सुरू झालेल्या बॅरीएट्रिक अँड मेटाबॉलिक सर्जरीबाबत डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी यांनी माहिती दिली व्यायामाचा अभाव बैठकाम फास्टफूडचं सेवन यामुळं लठ्ठपणा आणि स्थूलता वाढत आहे मैदा तेल तूपयुक्त असा अति कॅलरीज असलेला आहार तसंच वाहनांचा वापर श्रमाची कमतरता यामुळं लठ्ठपणाचं प्रमाण वाढले लठ्ठपणा हे अनेक आजारांचं मूळ आहे मधुमेह रक्तदाब हृदयविकार यासारखे आजार लठ्ठपणामुळे निर्माण होतात त्याचबरोबर धाप श्वसनाचे आजार स्त्रियांमधील वंधत्व गुडघेदुखीसारखे आजार वाढत आहेत लठ्ठपणा येऊ नये यासाठी योग्य आणि संतुलित आहार नियमित व्यायाम आणि आरोग्य जीवनशैली आवश्यक आहे पण प्रयत्न करूनही वजन कमी होत नसल्यास विशेष उपचार घेणं गरजेचं आहे त्यासाठी कोल्हापुरातील अंतरंग हॉस्पिटलमध्ये बॅरिएट्रिक अँड मेटाबॉलिक सर्जरी विभागाची सुरुवात झाली आहे स्थूलता कमी करण्यासाठी योग्य आहार व्यायाम आणि मानसोपचार याबाबतचा सल्ला दिला जातो तरी अतिलठ्ठपणा असल्यास एन्डोस्कोपी किंवा लेप्रोस्कोपीनं पचनसंस्थेत बदल करून वजन कमी करता येतं शस्त्रक्रिया न करता एन्डोस्कोपीद्वारे जठरामध्ये तात्पुरता फुगा बसवला जातो त्यामुळं अन्न कमी खाल्लं जातं आणि वजन कमी होतं काही काळानंतर तो फुगा एन्डोस्कोपीनंच काढला जातो जास्त लठ्ठपणा असल्यास लेप्रोस्कोपीद्वारे सत्तर ते ऐंशी टक्के जठराचा आकार कमी केल्यानं बरंच वजन कमी होतं त्याचबरोबर लहान आतड्याचा काही भाग बायपास केला जातो त्यामुळं सुद्धा चाळीस ते पन्नास किलो वजन कमी होऊ शकतं असं डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी यांनी सांगितलं अंतरंग हॉस्पिटलमध्ये एन्डोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर आदित्य कुलकर्णी लेप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर सौरभ गांधी आहारतज्ज्ञ शुभांगी जोशी मानसोपचार तज्ज्ञ सोनल जोशी स्थूलता निवारणासाठी मार्गदर्शन आणि उपचार करतात लठ्ठपणा कमी झाल्यानंतर मधुमेह रक्तदाब पूर्णपणे बरा होऊ शकतो असंही कुलकर्णी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला डॉ संदीप पाटील अर्पित कोहली सुरेश चव्हाण उपस्थित होते